नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंजिनियर अँड करोना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेवगा बाजारभाव, दिनांक 23/6/2020. चला तर मग पाहूया शेवगा बाजारभाव. मुंबई बाजारपेठ आवक 157 क्विंटल, कमीत कमी दर 3,500 रुपये, जास्तीत जास्त दर 4,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 3,800 रुपये. कमीत कमी दर 2,000 रुपये, जास्तीत जास्त दर 4,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 3,000 रुपये. पुणे बाजारपेठ शेवगा लोकल शेवगा 54 क्विंटल आवक, कमीत कमी दर 2,500 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर 4,250 रुपये. सातारा बाजारपेठ शेवगा आवक 5 क्विंटल, कमीत कमी दर 4,000 रुपये आणि जास्तीत जास्त दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 4,500 रुपये. तर मित्रांनो, आपण दिनांक 23/6/2020 या दिवसाचे आपण बाजारभाव पाहिले. मित्रांनो, आपण 22/6/2020 या दिवसाचे शेवगा बाजारभाव पाहणार आहोत. औरंगाबाद बाजारपेठ आवक 14 क्विंटल, कमीत कमी दर 2,000 रुपये, जास्तीत जास्त दर 3,200 रुपये. कमीत कमी दर 2,000 रुपये, जास्तीत जास्त दर 3,200 रुपये आणि सर्वसाधारण दर 2,600 रुपये. मुंबई बाजारपेठ आवक 36 क्विंटल, कमीत कमी दर 3,500 रुपये, जास्तीत जास्त दर 4,000 रुपये, सर्वसाधारण दर 3,800 रुपये. कराड बाजारपेठ हायब्रिड शेवगा आवक 12 क्विंटल, कमीत कमी दर 4,500 रुपये, सर्वसाधारण जास्तीत जास्त दर 5,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 5,000 रुपये. पुणे बाजारपेठ शेवगा लोकल आवक 12 क्विंटल, कमीत कमी दर 2,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 3,500 रुपये. अकलूज बाजारपेठ आवक 7 क्विंटल, कमीत कमी दर 3,000 रुपये, जास्तीत जास्त दर 3,800 रुपये, सर्वसाधारण दर 3,500 रुपये. सातारा बाजारपेठ आवक 17 क्विंटल, कमीत कमी दर 4,500 रुपये, जास्तीत जास्त दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 4,750 रुपये. तर मित्रांनो, आपण पाहिले दिनांक 22/6/2020 या दिवसाचे बाजारभाव. सर्वात जास्त आपल्याला कराड बाजारपेठेला भाव मिळाला.